हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज मी बनवणार आहे पोह्याचा चिवडा। पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहे, एक वाटी शेंगदाणे, एक वाटी दालवा, कढीपत्ता, खोबरे, लसणाची पेस्ट, सोप आणि ओवा, धनिया आणि जिरे घेतलेले आहे, तसेच थोडा हिंग आणि आमचूर पावडरसुद्धा घेतलेला आहे। सुरुवातीला हे पोहे मी गाळून घेतलेले आहे। सुरुवातीला हे पोहे मी छान भाजून घेते। हे पोहे मंद आचेवर भाजून घ्यायचे। अशा प्रकारे सर्व पोहे मी भाजून घेतलेले आहे। पातेल्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झालेले आहे, यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे मी। नंतर जिरे आणि धनिया टाकून घेतलेला आहे। यामध्ये सोप आणि ओवा टाकून घ्यायचा। लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे। नंतर यामध्ये खोबरे टाकून घेतलेले आहे। हे छान भाजून घ्यायचं। खोबरे छान तेलामध्ये भाजले गेलेले आहे। यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा। तर यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे। शेंगदाणे छान भाजले गेलेले आहे यामध्ये। तर यामध्ये दालवा टाकून घ्यायचा। तर यामध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धनिया पावडर आणि जिरा पावडर ते छान परतून घेऊ। हा सर्व मसाला ह्या पोह्यामध्ये टाकून घ्यायचा आणि हे छान मिक्स करून घ्यायचा। हा मसाला या सर्व पोह्याला लागेल अशा तऱ्हेने हे छान मिक्स करून घ्यायचं। हा सर्व मसाला या पोह्यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे। नंतर यामध्ये थोडे आमचूर पावडर टाकून घ्यायचे आणि थोडी पिठी साखरसुद्धा टाकून घ्यायची। नंतर छान हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून या पोह्याचा कुटा होणार नाही। अशा प्रकारे हा पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे। हा चिवडा पटकन तयार होतो। अशा प्रकारे पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे। हा चिवडा जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।